निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यामध्ये शंभर कोटींची मदत जाहीर करून नऊ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहोचली नसल्याने सरकार नुकसानग्रस्तांना मदत करण्यात अपयशी ठरले असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धन येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली तर जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले एकूणच या संपूर्ण दौऱ्यामध्ये मला अद्याप तरी प्रशासनाची मदत ही फारशी कुठे मिळालेली दिसत नाही सरकारची मदत दिसत नाही प्रशासन प्रयत्न निश्चित करत असेल परंतु अद्यापही त्याचा परिणाम काही लोकांवर होतो आहे असं या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून अत्यंत त्वरेनं इथली वस्तुस्थिती जाणून घेऊन त्या वस्तुस्थिती अनुरूप जर आपण निर्णय घेतले आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप आपल्या पॅकेजेस जर ट्विक केले तरच लोकांना आपल्याला योग्य प्रकारचा दिलासा या ठिकाणी देता येईल निसर्ग चक्रीवादळामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग श्रीवर्धन म्हसळा तळा रोहा महाड व अन्य भागांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामध्ये शासनाचे अनेक मंत्री प्रतिनिधी विरोधी पक्ष नेते नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं येत आहेत यामध्ये आज विधानसभा विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीवर्धन तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागात झालेल्या नुकसानाची पाहणी केली श्रीवर्धन तालुक्यामध्ये फडणवीस यांनी दिघी दिवे आगार भरडखोल मूळगाव कोळीवाडा जीवना बंदर त्याचप्रमाणे निगडी गळवाडी येथील घराची भिंत अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या अमर पंढरीनाथ जावळे या तरुणाच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की निसर्ग चक्रीवादळाने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे यामध्ये शासनाने नुकसान भरपाई देताना प्रति हेक्टरी पन्नास हजाराचा निकष बदलणे गरजेचे आहे कारण कोकणातील बागायतदार यांच्याकडे असलेली जमीन ही गुंठ्याच्या प्रमाणात असते व त्यांना मिळणारी मदत ही तुटपुंजी होईल ते पुढे म्हणाले की मच्छीमार बांधवांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पूर्ण मागील वर्षाची परिस्थिती पाहता वादळ व सागरातील मत्स्य दुष्काळ यामध्ये मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आता वादळाने तर प्रचंड नुकसान केले आहे व कर्जाच्या दुष्टचक्रात मच्छीमार बांधव लोटल्याने त्यांना उभारण्याकरिता मोठी मदत मिळणे गरजेचे आहे पर्यटन व्यवसाय देखील या भागात मोठ्या प्रमाणावर आहे अनेक छोट्या स्टॉल धारकांपासून ते मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे देखील नुकसान प्रचंड आहे त्यामुळे व्यावसायिकांचे कर्ज हप्ते पुनर्बांधणीसाठी मदत करणे गरजेचे आहे केंद्र सरकारच्या वतीने एचडीआरएफचा आलेला निधी वापरावा कोकणाला कधीही कर्जमाफीचा फायदा जास्त प्रमाणात झाला नाही कोकणी माणसाने इमाने सर्व कर्ज हप्ते फेडले आहेत आता त्यांना मदत करण्याची वेळ आहे पण इकडे प्रशासनाची अजिबात मदत दिसत नाही शासनाने आता तातडीने मदत करण्यासाठी अजून वेळ घालवू नये असे शेवटी फडणवीस म्हणाले सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की जेव्हा मोसमी पाऊस सुरू होईल त्यावेळेस यातली अर्धी झाडं कोसळतील आणि अर्ध्या झाडातलं काही उत्पन्न आम्हाला येणार नाही आणि आज सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पडलेली झाडं ही कापून बाहेर काढल्याशिवाय पुढचं कुठलंही काम करता येत नाही आणि अशा परिस्थितीत पन्नास हजार रुपये हेक्टरी असा जो काही या ठिकाणी निकष लावलेला आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोकणामध्ये लँड होल्डिंग सगळ्यात कमी आहे गुंठ्यांमध्ये अनेकांचं लँड होल्डिंग आहे आणि साधारणपणे जर हा विचार केला तर हजार रुपये गुंठा अशा प्रकारे ही मदत होणार आहे आम्हाला एका शेतकऱ्याने सांगितलं की पाच गुंठे माझी जमीन आहे ज्याच्यावर माझी झाडं आहेत मला गुंठ्याला साधारणपणे वीस पंचवीस हजाराचं उत्पन्न मिळतं आता मला पाच गुंठ्याचे पाच हजार रुपये मिळतील आणि पुढचे दहा वर्षे मला कुठले उत्पन्न मिळणार नाही कारण मी पुन्हा आता माझी बाग ज्यावेळेस लावील पाच वर्षानंतर पहिल्यांदा त्याला मला काहीतरी मिळेल उत्पन्न आणि त्याच्यानंतर खरं माझं उत्पन्न दहाव्या वर्षी सुरू होईल त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं पॅकेज देण्यात आलेलं आहे त्याच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि झाडं पूर्णपणे उखडून गेली असल्यामुळे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार निरंजन डावखरे आमदार महेश बालदी माजी आमदार श्याम सावंत दक्षिण जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट महेश मोहिते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट